Good morning, children. Today is Saturday, 1st of August 2020. Thought for today is, only by giving, you are able to receive more than you already have. Children, you must always help the poor and the needy. And with their blessings, you will always be happy. Today is one such festival which tells us the same. The festival is Bakri Eid. Bakri Eid is celebrated by Muslims all over the world. It is a festival of sacrifice. The religious name of Bakri Eid is Eid ul Zuha or Eid al Adha. It is celebrated every year in Zul Hijjah, the last month of the Hijri calendar. Calendar followed by the Muslims for celebrating festivals. The story of Bakri Eid is that thousands of years ago, Prophet Ibrahim had a dream and he was asked by God to sacrifice his most favorite thing. Ibrahim, who was a great believer in God, when he got up, really began to sacrifice his 10-year-old son Ismail. When he was about to sacrifice his son, God sent some angels and replaced his son with an animal. Thus he proved to be the real believer of God, who was willing to give up everything for God. On the Bakri Eid day, people perform prayers in the mosque and they sacrifice an animal. The meat of the sacrificed animal is also given to relatives, friends, neighbors and to the poor and needy. On this day, people wish each other by saying Eid Mubarak, which means may you have a blessed Eid. Eid reminds us that we should sacrifice all wrong habits, negative thoughts and be a peace lover and favorite of God. Now this year, due to Corona pandemic, you must stay at home only and perform prayers. Pray for the happiness and health of all people of the world. Due to Corona, many of the small traders are facing financial problems. We can also help such people by giving grains, clothes, or monetary help. This is also one type of sacrifice. So children, Eid Mubarak to all of you. नमस्ते मुलांनो, आज शनिवार 1 ऑगस्ट 2020. आजचा सुविचार, हृदयपूर्वक केलेल्या लहानात लहान दानाचे मोल हे अनमोल असते. मुलांनो, आपण विविध प्रकारचे दान करतो, पण हे दान जर आपण मनापासून केले असेल तरच त्या दानाचे मोल हे अनमोल असते. आजचा दिनविशेष बकरी ईद. बकरी ईद यालाच ईद उल जुहा असेही म्हटले जाते. परमश्रेष्ठ परमेश्वराच्या भक्ती मार्गात केल्या गेलेल्या असीम त्यागाचे ईद उल जुहा हे प्रतीक आहे. हा सण मुस्लिम धर्मियांमध्ये विश्वभरात साजरा केला जातो. इस्लामिक वर्षातील जुवल हिज्जा या 12व्या महिन्यातील 10व्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या सणालाच काही ठिकाणी ईद ए कुर्बानी, ईद उल अदाहा या नावाने देखील संबोधले जाते. मुस्लिम धर्मात 5 मुख्य कर्तव्य आहेत. यात परमेश्वर व त्यांचे प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी श्रद्धा, नमाज, रोजा, जकात व हज या 5 गोष्टींचा समावेश होतो. इस्लामचे आद्य प्रेषित हजरत इब्राहिम हे परमश्रेष्ठ अल्लाहचे निस्सीम भक्त होते. बकरी ईद निमित्त जी कुर्बानी केली जाते त्या मागे एक आख्यायिका आहे. परमश्रेष्ठ अल्लाहने हजरत इब्राहिम यांच्या स्वप्नात येऊन तुझी सर्वात प्रिय वस्तू किंवा गोष्टीचे बलिदान दे अशी आज्ञा दिली. सलग 3 दिवस त्यांना हे स्वप्न पडत होते. त्यांना त्यांचा मुलगा परमप्रिय होता. परमेश्वरावरील असीम भक्ती व प्रेमासाठी त्यांनी आपल्या एकुलत्या एक व उतरत्या वयात झालेल्या पुत्रास परमेश्वरासाठी बळी देण्याचे ठरविले. यासाठी
त्यांची पत्नी हाजरा व पुत्र इस्माईल यांनीही संपूर्ण सहकार्य करण्याचे ठरविले. बलिदानावेळी पुत्र प्रेम आडवे येऊन परमेश्वराप्रती कर्तव्यात अडसर येऊ नये यासाठी पुत्र इस्माईल यांनी वडिलांच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यास सुचवले. मक्काच्या पर्वतराजीमध्ये एका मोठ्या दगडावर पुत्राचा बळी देण्यासाठी त्यांनी सुरा उचलला. पण काय आश्चर्य, परमश्रेष्ठ अल्लाह या भक्तीने प्रसन्न झाले व पुत्राच्या ठिकाणी त्यांनी देवदूताकरवी एका बोकडास अवतारित केले. याच प्रसंगास अनुसरून परमेश्वर भक्ती परमेश्वर प्रेमापोटी बलिदानाचे एक प्रतीक म्हणून ईद उल जुहा साजरी करण्याची प्रथा पडली. मुलांनो, यावेळी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते व त्याचे मांस हे गोर गरीब अनाथ आप्त व नातेवाईक मित्र शेजारी यांना वाटले जाते. या दिवशी सकाळी नवीन कपडे घालून ईदगाहवर जाऊन नमाज पठण केले जाते. नमाजानंतर सर्वजण एकमेकांना ईद मुबारक म्हणून भेटतात व घरी जाऊन शिरखुर्मा गोड शेवया गुलगुले इत्यादी गोड पदार्थांचा आस्वाद घेतात. मुलांनो, या सणात कुर्बानी म्हणजेच बलिदानास महत्व आहे. दैनंदिन जीवनात आपण माझे कुटुंब माझी संपत्ती माझी मालमत्ता यांच्या जवळ असतो. यामुळे आपली वृत्ती संकुचित होते आणि म्हणूनच या सणातून दुसऱ्यांचाही विचार करा. गोरगरिबांना गरजवंतास मदत करा. स्वतःकडे जे जास्त आहे ते इतरांना द्या. त्यागामध्येच खरा आनंद आहे हा संदेश दिला जातो. या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे आपल्याला घरी राहूनच ईद साजरी करायची आहे. सध्या लॉकडाऊनमुळे लोकांना घरीच राहावे लागत आहे. बऱ्याच लोकांचे छोटे छोटे व्यवसाय बंद पडले आहेत. अशा काही गरजू लोकांना आपण धान्याची किंवा आर्थिक मदत करून प्रतिकात्मक कुर्बानी करू शकतो. म्हणजेच या सणातून दिला जाणारा बलिदानाचा आपल्या कर्तव्याचा संदेश परिपूर्ण होईल. मुलांनो, तुम्हा सर्वांना व त्याबरोबरच सर्व भारतवासियांना ईद मुबारक. Assalamu alaikum, assalam. Eid ka hai yaro ye bayan.